इयत्ता सातवी विषय इतिहास धडा एक इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न एक पुढील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा एक तारीख दोन दंतकथा तीन चित्रे चार खलीते पाच लोकगीते सहा पोवाडे सात शिलालेख आठ कपडे नऊ चर्च दहा आज्ञापत्रे अकरा ताम्रपट बारा श्लोक तेरा बखरी। प्रश्न दोन लिहिते व्हा एक स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकांमध्ये समाधी कबर विरगड थडगे विजय स्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो दोन तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीक म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे तीन इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्वाचे असतात उत्तर इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात प्रश्न तीन गटातील वेगळा शब्द शोधून लिहा एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने उत्तर अलिखित साधने हा गटातील वेगळा शब्द आहे दोन स्मारके नानी लेणी कथा उत्तर कथा हा गटातील वेगळा शब्द आहे तीन भुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे मंदिरे हा गटातील वेगळा शब्द आहे चार ओव्या तवारिक कहाण्या मिथके उत्तर तवारिक हा गटातील वेगळा शब्द आहे प्रश्न चार संकल्पना स्पष्ट करा एक भौतिक साधने उत्तर पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधांची माहिती मिळते प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात दोन लिखित साधने उत्तर मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना गडना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचार विचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात तीन मौखिक साधने उत्तर लोक परंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात प्रश्न पाच ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा उत्तर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक घटनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी केव्हा व का लिहिला यांची छाननी करावीच लागते सापडलेल्या वस्तूचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या आधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांची त्या पडताळून पाहायला हव्यात असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहा तुमचे मत लिहा एक शिलालेख हा इतिहासाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो उत्तर दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या ले 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 लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या गुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात त्यातून त्या, त्या काळाची लिपी भाषा समजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यांतील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यांतील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दोन मौखिक साधनांच्या आधारे लोक जीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर ओव्या मितके लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोक जीवनाचे विविध पैलू समजतात